अक्रोड या वृक्षाचे शास्त्रीय नाव जुंगला श्रीजिया आहे. हा वृक्ष जुंगलन डी सी कुल्लातील असून मूळचा इराणमधील आहे. भारतात जम्मू व काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब व उत्तर प्रदेश या राज्यांत याची मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. या पानझडी वृक्षाची उंची 25 ते 35 मीटर असून खोडाचा घेर 3 ते 4 मीटर असतो. फळांसाठी लागवड करताना उंची कमी ठेवून फांद्यांचा प्रसार वाढवितात. पाने एकाडीक संयुक्त असतात. पर्णिका अखंड सुवासिक असतात. फुले लहान व पिवळसर हिरव्या रंगाची असतात. नर फुले लांब व लोमत्या बारीक कणिशावर तर मादी फुले कणिशाच्या टोकाला असतात. फळ हे 5 सेंटीमीटर व्यासाचे हिरवे लांबट गोलसर व पेरू एवढे असते. फळाचे कवच जाड व कठीण असते. मेवा मिठाई व आईस्क्रीम यांमध्ये अक्रोडचे बी वापरतात. सुका मेवा व मुखशुद्धीसाठी याचे बी खातात. कच्च्या फळांपासून लोणची, मुरंबे, चटणी व सरबत बनवितात. हिरवी साल मत्स्यविष आहे. पाने पौष्टिक कृमीनाशक असून झाडाची साल व पाने पुरळ, इसब, गंडमाळा, उपदंश इत्यादींवर उपयुक्त असतात. फळ संधिवातावर उपयुक्त आहे. बियांचे तेल खाद्य असून ते चित्रकारांचे रंग व साबण यांकरिताही वापरतात. पेंट व पाने जनावरांना खाऊ घालतात. लाकूड मध्यम कठीण, जड व बळकट असल्यामुळे सजावटी सामान व अनेक सुबक वस्तूंकरिता वापरतात. 100 ग्रॅम अक्रोड बियांमध्ये साधारण 65 ग्रॅम मेद तर 15 ग्रॅम प्रथिने असतात. अक्रोडच्या उत्पादनात चीन हा जगातील अग्रेसर देश असून अमेरिकेची संयुक्त संस्थाने, इराण व तुर्कस्तान हे इतर प्रमुख उत्पादक देश आहेत. अक्रोडाची फळे प्रतिऑक्सिडीकारकाने आणि ओमेगा 3 प्रकारच्या मेदामलाने समृद्ध असतात. अक्रोडामध्ये आर्जिनिन हे ॲमिनो आम्लही असते. त्यामुळे शरीरात नायट्रिक ऑक्साईडची निर्मिती होत असल्याने रक्तवाहिन्या लवचिक राहतात. धन्यवाद.